नमस्कार मित्रांनो, मित्रांनो LLB 3 इयर कॅप राऊंड सेकंड नोटीस नंबर 2 ही अतिशय महत्त्वपूर्ण नोटीस आलेली आहे आणि ऍडमिशन प्रक्रियेमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. ऍडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये आता बदल केलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण बदल आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही वेळेस कॉलेजकडून ही नोटीस पाहिली जात नाही आणि बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे या डॉक्युमेंट्स नसल्यामुळं रिजेक्ट केलं जातं. तर कुठले डॉक्युमेंट्स आता चालणार आहेत, त्या डॉक्युमेंट्सला काय पर्याय CBSE दिलेला आहे, या गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो नोटीस नंबर 2 काय आहे आणि त्याचबरोबर कॅप राऊंड 3 साठी कोण इलिजिबल आहे हे पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो आपण जेव्हा CBSE ऑफिशियल वेबसाईटला येऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नोटीस नंबर 2 21 ऑगस्ट 2024 रोजी पब्लिश झालेली आहे. तर या नोटीस मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, काय काय चेंजेस झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा आहे की तोटा आहे, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो मी वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल. मित्रांनो नोटीस नंबर 2 कॅप राऊंड 2 LLB 3 इयर्स, तर हा पॉइंट ऑलरेडी आपण फर्स्ट नोटीस मध्ये पाहिला होता. कॉलेज आर रिक्वेस्टेड नॉट टू व्हेरीफाय द डिटेल्स फिल्ड इन CET ऍप्लिकेशन. CET ऍप्लिकेशन फॉर्म ज्यांचा चुकला आहे, नावामध्ये बदल झालेला आहे, डेट ऑफ बर्थ चुकलेले आहे, मार्क चुकलेले असतील, तर कॉलेजने CET ऍप्लिकेशन मध्ये चूक झाली आहे म्हणून विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॅन्सल करायचं नाहीये. तर कॉलेजने फक्त काय करायचंय, कॉलेजने कॅपचा फॉर्म व्यवस्थित चेक करायचा आहे. कॅप ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित असेल तर कॉलेजने विद्यार्थ्याला ऍडमिशन द्यायचं आहे आणि हॉल तिकीट देखील कॉलेजने विद्यार्थ्यांना मॅन्डेटरी करायचं नाहीये, त्यांच्याकडे नसेल तर त्यांना फोर्स करायचं नाहीये. जो बदल झालेला आहे तो या ब्ल्यू कलरनी इथे दाखवलेला आहे. कॉलेज शुड नॉट डिने ऑर रिजेक्ट द ऍडमिशन ऑफ कॅन्डिडेट्स ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ ओरिजिनल मार्कशीट ऑर सर्टिफिकेट फॉर SSC अँड HSC. आता काही विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न होते, काही तरी टेलिग्रामला देखील प्रश्न विचारला होता की आमच्याकडे ओरिजिनल माझं मार्कशीट हरवलं आहे किंवा मी कॉलेजमधून HSC मार्कशीट आणखीन घेतलेलं नाहीये तर मला ऍडमिशन भेटेल का. तर मी त्यांना सजेशन दिलं होतं की डिजी लॉकर मधून तुम्ही डिजिटल कॉपी काढू शकता, ती चालणार आहे. तर आणि इथे देखील तेच सांगितलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याकडे ओरिजिनल मार्कशीट नसेल, त्याच्याकडे झेरॉक्स असेल, तर कॉलेजनी अशा मार्कशीटचं झेरॉक्स किंवा डिजिटल सर्टिफिकेट डिजी लॉकर मधून देखील अलॉव करायचं आहे आणि जर नसेल तर विद्यार्थ्याकडून अंडरटेकिंग घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे की तो विद्यार्थी ओरिजिनल डुप्लिकेट मार्कशीट सर्टिफिकेट जे आहे ते 15 दिवसांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन जमा करेल. तर तुमच्याकडे समजा 10वीचं आहे परंतु 12वीचं नाही आहे, तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट घेतलं नसेल तर बोर्ड सर्टिफिकेट वगैरे मागत असतील तर तुम्ही त्यांना 15 दिवसांमध्ये जमा करतो असं लिहून लेखी त्यांना अर्ज करून तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. जर तुम्हाला कॉलेज यासाठी तुमचं ऍडमिशन अर्जेंट करत असेल, तुमच्याकडे HSC ओरिजिनल बोर्ड सर्टिफिकेट वगैरे नाहीये तर तुम्ही त्यांना ही नोटीस दाखवायची आहे आणि CET सेलचा नियम त्यांना दाखवून द्यायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं इथं आणखीन एक यावर्षी चेंज केलेला आहे नोटीस मध्ये, हे डिक्लेअर केलेलं आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट रिसिव्ड द फायनल इयर डिग्री मार्कशीट बट देअर रिझल्ट हॅव बीन डिक्लेअर्ड इन द फॉर्म ऑफ द ऑफिस रेकॉर्ड कॉपी ऑर मार्क मेमो ऑर ऑनलाईन रिझल्ट दॅट इज गॅझेट कॉपी विच कंटेन्स द मार्क्स ऑब्टेन्ड इन ईच सब्जेक्ट अँड टोटल मार्क्स. कॅन्डिडेट शुड ऍडमिट ऑन द बेसिस ऑफ सच ऑफिस रेकॉर्ड कॉपी मार्क मेमो एंड्रोज्ड बाय कन्सर्न्ड प्रिन्सिपल competent authority. If final year original mark sheet is available at the time of admission, candidate college should upload it in cap form. If final year original mark sheet is not received, then candidate can submit and upload it until the last date of cap round 3rd. तर हा एक महत्वपूर्ण बदल झालेला आहे. बऱ्याचशा कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे रिझल्ट उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांकडे
मार्क मेमो किंवा ज्याला आपण ऑफिस रेकॉर्ड कॉपी म्हणतो, ऑनलाइन रिझल्ट म्हणतो, तर तोच लेझर प्रिंट विद्यार्थ्यांकडे आहे. त्यांचं फायनल इयरचं डिग्री मार्कशीट आणखीन त्यांना भेटलेलं नाही, तर कॉलेजने अशा विद्यार्थ्यांना ओरिजिनल मार्कशीट प्रोड्यूस करा द्या म्हणून फोर्स करायचं नाहीये. एखाद्या विद्यार्थ्याकडं ते नसेल तर त्या विद्यार्थ्याने काय करायचंय, लेझर प्रिंट किंवा ऑनलाइन रिझल्ट आहे तो प्रिंट करायचा आहे, त्यांच्या कॉलेजमध्ये जायचं आहे, कॉलेजमधील कन्सर्न ऑथॉरिटी कडून किंवा प्रिन्सिपल कडून त्यावरती सही घ्यायची आणि त्यांचा शिक्का घ्यायचा आहे. जर कॉलेजवाले देत नसतील तर त्यांना सीईटीचं हे पत्र दाखवायचं आहे की तुम्हाला देणं बंधनकारक आहे, नसेल तर आम्हाला ओरिजिनल मार्कशीट द्या, आम्ही तुमच्याकडे हे मागणार नाही, असं तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे फायनल इयरचं ओरिजिनल मार्कशीट आहे ते घेऊन कॉलेजने अपलोड करायचं आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल मार्कशीट नाही अशा विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड पर्यंत वेळ हा सीईटी सेलनं दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचं ओरिजिनल मार्कशीट कॅप राऊंड थर्डच्या लास्ट डेट पर्यंत सबमिट करू शकतात. इफ मार्क्स अँड पर्सेंटेज ऑफ फर्स्ट इयर अँड सेकंड इयर आर मेन्शन ऑन द फायनल इयर डिग्री मार्कशीट, देन कॉलेज शुड नॉट फोर्स द कॅन्डिडेट्स टू प्रोड्यूस फर्स्ट इयर अँड सेकंड इयर मार्कशीट सेपरेटली. हा एक आणखी एक यावर्षी महत्वपूर्ण बदल हे नोटिफिकेशन मध्ये डिक्लेअर केलेला आहे. बऱ्याचशा वेळेस काय होतं मित्रांनो, आपल्याकडं फक्त थर्ड इयरचा किंवा फायनल इयरचा रिझल्ट असतो, फर्स्ट इयर सेकंड इयर रिझल्ट आपण जपून ठेवू शकत नाही किंवा ठेवत नाही, मिसप्लेस होतो, हरवतो. पण जर फायनल इयर मार्कशीटवरती, थर्ड इयरच्या मार्कशीटवरती सपोज बी ए बी एस सी बी कॉम डिग्री असेल आणि तुमच्या थर्ड इयरच्या फायनल इयरच्या डिग्री मार्कशीटवरती फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं मार्क्स आणि पर्सेंटेज हे मेन्शन असतील तर तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयरचे मार्कशीट प्रोड्यूस करायची गरज नाही, कॉलेजने त्यांना डायरेक्टली डिमांड करायचं नाही, असं इथं सीईटी सेलनी मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं जर तुम्हाला कॉलेज मागत असेल की तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर द्या आणि तुमच्याकडे ते मार्कशीट नसतील तर त्यांना तुम्ही हा नियम सीईटी सेलचा दाखवायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स ऍडमिटेड इन राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड विल हॅव टू सबमिट अपलोड ओरिजिनल सीव्हीसी टीव्हीसी एनसीएल अँड ईडब्ल्यू सर्टिफिकेट अप टू द लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऑफ राऊंड थर्ड. हे आपण ऑलरेडी फर्स्ट नोटीसची इन्फॉर्मेशन आहे, जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कव्हर केलेले पॉईंट आहेत, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि सर्वात महत्वाचं इथं पहा तुम्ही, कॅन्डिडेट्स हू हॅव मेड मिस्टेक इन फिलिंग द मार्क्स ऑफ एस एस सी एच एस सी अँड हॅव बीन रिजेक्टेड बाय द कॉलेज कॅन एडिट देअर कॅप ऍप्लिकेशन फॉर्म फॉर राऊंड थर्ड बिटवीन 25/8/2024 टू 27/8/2024 अँड फिल द न्यू कॉलेज ऑप्शन फॉर राऊंड थर्ड. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की फर्स्ट आणि सेकंड राऊंड साठी आम्ही कॅप फॉर्म भरला होता परंतु कॉलेज ऑप्शन दिले नव्हते, किंवा फर्स्ट कॅप राऊंड मध्ये आमचं कॉलेजनी ऍडमिशन रिजेक्ट केलेला आहे डॉक्युमेंट नसल्यामुळं, फॉर्म चुकल्यामुळं. तर आता आम्ही ते एडिट केव्हा करू शकतो, तर तिथं दिलेला आहे 25/8/2024 ते 27/8/2024 याच वेळेमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट देखील करायचा आहे. आणि नवीन कॉलेज प्रेफरन्सेस, नवीन कॉलेज ऑप्शन्स कॅप राऊंड थर्ड साठी सेपरेटली तुम्हाला इथं द्यायचे आहेत. तर आता सेकंड कॅप राऊंड साठी इलिजिबल कोण आहे आणि थर्ड कॅप राऊंड साठी इलिजिबल कोण आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज हे अलॉट झालेलं आहे परंतु कॉलेजनी त्यांचं ऍडमिशन रिजेक्ट केलं होतं, ऍडमिशन देण्यासाठी रिफ्यूज केलं होतं, किंवा अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट केला नाही, बेस केलं परंतु कॉलेजमध्ये गेले नाहीत, किंवा फ्रीज आणि बेटरमेंट ऑप्शन कॅन्डिडेट्सनी काहीच केलं नाही, त्याच्यामध्ये काहीच प्रोसिजर केली नाही, तर असे विद्यार्थी ज्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालेलं आहे ते सेकंड कॅप राऊंड साठी एलिजिबल आहेत. त्याचबरोबर कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड हॅव आयदर पेड ऑर नॉट पेड द ऑन वन टाइम सीट एक्सेप्टन्स फी ऑफ 1000 अँड ऑप्टेड फ्रीज ऑर बेटरमेंट ऑप्शन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बट हॅव नॉट रिपोर्टेड टू कॉलेज फॉर कन्फर्मिंग द ऍडमिशन. तर फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कुठलं ऑप्शनचं कॉलेज मिळालेलं आहे, 1000 रुपये भरले असतील किंवा नाही भरले असतील आणि भरून फ्रीज किंवा बेटरमेंट केलं असेल
परंतु कॉलेजमध्ये त्यांनी रिपोर्ट केलं नाही, त्यांचं ऍडमिशन कन्फर्म केलं नाही, असे विद्यार्थी देखील सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आता सेकंड कॅप राऊंड साठी इलिजिबल कोण नाहीये, तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालेला आहे, त्यांनी ऑलरेडी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेला आहे, असे विद्यार्थी सेकंड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स किंवा अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय केलेले आहेत, परंतु ते रिजेक्ट झाले आणि त्यांना ऍडमिशन हे भेटलं नाही, त्यांच्या डॉक्युमेंट मध्ये डिस्क्रपन्सी आली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना सेकंड कॅप राऊंड साठी पार्टिसिपेट होता येणार नाही. असे विद्यार्थी मग कॅप राऊंड थर्ड साठी हे इलिजिबल आहेत. तिथं पाहू शकता तुम्ही, सच कॅन्डिडेट्स आर इलिजिबल टू पार्टिसिपेट फॉर राऊंड थर्ड. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे काही इम्पॉर्टंट अपडेट होते. तर व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस फायदा होईल. सेम रूल थर्ड कॅप राऊंड साठी असणार आहे. मार्क मेमोचा असेल किंवा 10वी 12वीचं तुमचं सर्टिफिकेट असतील, तर तो सेम रूल थर्ड कॅप राऊंड वेळेस देखील तुम्हाला लागू होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.